एका हॉटेलमध्ये आपल्या मैत्रिणीसोबत जेवायला गेलेल्या एका महिलेची छेड काढताना तिघांनी महिलेचा विनयभंग केला. ती आरोपी तिघांना कंटाळून घरी जायला निघाली, मात्र तरीसुद्धा न घाबरता आरोपीने तिचा 4 किलोमीटरपर्यंत तिच्या घरपर्यंत पाठलाग केला. आरोपीने मध्ये थांबवून तिला थांबवण्याचा प्रयत्न देखील केला. महिलेच्या घरच्या CCTV मध्ये आरोपी कैद झाले असून सदर पोलीस CCTV च्या आधारे आरोपींचा शोध घेत आहे. पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार 22 एप्रिल रोजी पीडित महिला तिच्या मैत्रिणीसोबत सदर येथील हॉटेल अशोक येथे जेवणासाठी गेली असता हे तिन्ही आरोपी शेजारील टेबलावर बसले होते आणि महिलेला घुरून बघत होते. महिलेने हॉटेल सोडून घरी जाणे सोयीस्कर समजले. असे असतानाही तिन्ही आरोपींनी आपल्या नंबर नसलेल्या वाहनातून महिलेचा तिच्या घरापर्यंत 4 किलोमीटर पाठलाग केला आणि वाटेत महिलेला थांबवण्याचाही प्रयत्न केला. त्या आधारे हे आरोपी घरात लावण्यात आलेल्या CCTV फुटेजमध्ये कैद झाले आणि महिलेने घरी जाऊन तिच्या पतीला घटनेची माहिती दिली. त्यानंतर तिने सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि पोलीस आता CCTV फुटेजद्वारे आरोपीचा शोध घेत आहेत.